नमस्कार मी सोरा, आज मी तुम्हाला प्रवासामध्ये टिफिनमध्ये सुद्धा आपण नेऊ शकतो। कोरडा झुणका आज बनवून दाखवते मी। काही भागामध्ये यालाच तेल झुणका पण बोलतात। इथे मी साहित्य सांगते। एक वाटी बेसन घेतलेला आहे, एक वाटी कांदा, चवीनुसार कोथिंबीर आहे, लाल तिखट आहे तिखटानुसार, लसणाच्या पाकळ्या आहे 7 ते 8 ठेचून घ्यायच्या, हळद आहे 1/2 चमचा, मोहरी 1/2 चमचा आणि जिरा 1/2 चमचाच वापरायचा। इथे मी कढई ठेवलेली आहे, आता त्यामध्ये तेल थोडंसं जास्त वापरायचं। तेल आता छान गरम करून घेते। तेल छान झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी छान असे टाकून घ्यायचा, त्यानंतर लसणाचे पाकळे, जिरा, नंतर कांदा टाकायचा। यामध्ये कढीपत्ता टाकू शकता, माझ्याकडे नाही त्यामुळे मी टाकत नाही। कांदा परतून घ्यायचा थोडा, त्यामध्ये हळद, लाल तिखट टाकते मी, तिखटानुसार ठेवा, चवीनुसार मीठ। यामध्ये थोडंसं हिंग पण टाकू शकता चिमूटभर। आता या तेलामध्येच हे बेसन टाकून घ्यायचं। आता हे पूर्ण असं मिक्स करून पूर्ण अशा गाठी फोडून घ्यायच्या। या ते बघू शकता, पूर्ण असं बेसनला तेल लागलं पाहिजे, गाठी अशा पूर्ण फोडल्या गेल्या पाहिजे। हे आता या ठिकाणी असे पाण्याचे हपके मारून घ्यायचे बघा, 3 ते 4 चमचे। आता छान हे मिक्स करून घ्यायचं परत एक वळस। आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी आपण शिजून घेऊया बेसन। झाकण ठेवते मी 3 ते 4 मिनिटासाठी, बेसन वाफून घेऊया आपण। बघते मी 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। हे बघा किती मस्त बेसन शिजून गेलंय बघा। आणि तुम्हाला असं जास्त अगोदर कोरडं वाटत असेल, पाणी वाढवा 1-2 चमचे आणि आपका मारा। बेसन कसं शिजलं हे दाखवते मी। हाताला चिटकत नाही आहे, अजिबात चिटकत नाही, सहज निघते बघा अशा प्रकारे। आता यावरून मी 1 चमचा तेल टाकते, छान मिक्स करून घेते मी। या ठिकाणी तुम्हाला वाटलं असेल बेसन आपलं कच्चं आहे, 1-2 चमचे पाण्याचा वापर करा, त्यामध्ये पाण्याचा हपका मारा आणि झाकण ठेवून वाफेवर शिजून घ्या 2 ते 3 मिनटं। परत वरून मी भरपूर अशी कोथिंबीर टाकते, शेवटी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं छान। या ठिकाणी झुणका तयार आहे, मोकळा झुणका बघा किती मोकळा आणि सुसुटीत वाटते बघा अशाच प्रकारे। तेलाचा वापर तुम्ही जास्त करा, यामध्ये बेसन शिजून जाते आरामात। आणि पाणी तुम्हाला जास्तच कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी वाढवू शकता तुम्ही, नक्कीच ट्राय करा। चला तर मग, आजची रेसिपी नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।